वर्धा जिले में प्रस्तावित मेडिकल कॉलेज को लेकर बार बार शहर में पेच निर्माण हो रहा है। प्रस्तावित जगह को लेकर शहर में तनाव की स्थिति निर्माण हो रही है और सांस्कृतिक भवन निर्माण के लिए जगह का मोजमाप किया गया। इस मोजमाप पर आपत्ति जताते हुए मेडिकल कॉलेज संघर्ष समिति और सर्वदलीय नेता द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। उपजिला रुग्णालय परिसर में कल भूमि अभिलेख कार्यालय द्वारा नगर परिषद के अधिकारियों के साथ मोजमाप किया गया है। अब जिला रुग्णालय परिसर में शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मांग रहते हुए सांस्कृतिक सभागृह के लिए इस जगह का मोजमाप किया गया। इस पर आपत्ति दर्शाते हुए विधायक समीर कुनावार के दबाव में इस काम को अंजाम दिया गया है। ये बात पत्र परिषद में कही गई। संबंधित शासकीय यंत्रणा दबाव के रहते जनता के हित के प्रश्न को भटकाते हुए कुछ भी निर्णय लेने के आरोप पत्र परिषद में लगाए गए हैं। सोमवार से शासकीय महाविद्यालय उप जिला रुग्णालय परिसर के उपलब्ध सरकारी जगह में बनाने के लिए अन्य त्याग आंदोलन की शुरुआत करने की बात पत्र परिषद में कही गई। पत्रकार परिषद याच्यासाठी होती की हिंगणघाटला जे मेडिकल कॉलेज मंजूर झाला आहे सरकारतर्फे ते उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट लागून त्याला लागून असलेल्या सरकारी खाली जागेमध्ये करण्यात यावं ही आमची मेन मागणी आहे। 20 ते 22 एकरामध्ये ते मेडिकल कॉलेज उभं होऊ शकते, परंतु जवळपास 40 एकराच्या वर जागा तिथं सरकारी पडलेली आहे, त्याच्यामध्ये महसूल विभागाची जागा आहे आणि नगरपालिकेचं तिथं आरक्षण आहे, शाळेसाठी आहे, प्लेग्राऊंडसाठी आहे, ते सर्व हटून तिथं मेडिकल कॉलेजसाठी जागा झाली पाहिजे अशी आमचं सर्वांची मागणी आहे। आणि या एक काल पत्र 16 तारखेच्यामध्ये एक पत्र मिळालं की तांबडे साहेब उप अधीक्षक भूमी अभिलेख हिंगणघाट यांनी दिलं की मौजा पिंपळगाव विषय मौजा पिंपळगाव येथे सर्वे नंबर 194, 194, 195 व 195 शासकीय पुरपुरीत अभिन्यास पैकी 8.69 हेक्टरार म्हणजे जवळपास 1.5 ते 1.25 एकर जागा सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याबाबतचं एक पत्र होतं, त्याच्यामध्ये काल त्यांनी तात्काळ त्या जागेची पाहणी केली आणि पाहणी करून मोजणी केली असं विश्वसनीय वृत्त आम्हाला समजलेलं आहे। एका दिवसामध्ये मोजणी होऊ शकते का? नगरपालिकेने सुद्धा 16 तारखेलाच पत्र भरले म्हणजे पैसे भरले आणि 16 तारखेलाच मोजणी केली असं होते का? ठरावामध्ये फरार काय? जो ठराव त्यांनी दाखवला याच्यामध्ये ठराव क्रमांक 8/4/1/2024 ठराव झाला आहे सर्वानुमते मंदार, आणि हा जो ठराव आहे 8 नंबरचा ठराव दिनांक 4/1/2024 अन्वय मंजूर प्रदान करण्यात आहे। हा ठराव जो केला आहे हा जिल्हाधिकाऱ्याला नगरपालिकेने पाठवला आहे, त्याच्यामध्ये नमूद केला आहे विषय असा की तालुका हिंगणघाट येथील मौजा पिंपळगाव शेत सर्वे क्रमांक 194, 195 शासकीय पूर्वीत अभिनयापैकी 8.69 हेक्टर आर हिंगणघाट नगर परिषद सांस्कृतिक सभागृह बांधकाम करता हस्तांतरित करण्याबाबतचा ठराव दाखवला आहे, परंतु तो वेगळ्या प्रकारचा आहे। त्याच्यामध्ये त्यांनी हा ठराव स्वच्छता विभागासाठी घेतला, त्याच्यामुळे स्वच्छता विभागाचा तो ठराव जर असेल तर हा चुकीचा ठराव देऊन लोकांची आणि सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणून काल जे मोजणी झाले हे आमदार साहेबाच्या प्रेशरमुळे झाली, काल जे नगरपालिकेनं पैसे भरले ते आमदाराच्या प्रेशरमुळे भरले। एका दिवशी चालन फाडणे आणि एका दिवशी मोजी करणे हे आजपर्यंत या अधिकाऱ्यांनी केले का? एवढे हुशार अधिकारी आहे का की तत्पर अधिकारी आहे? आणि म्हणून आमची मागणी आहे का हे जे सांस्कृतिक सभागृह आहे हे हिंगणघाट शहराच्या मध्यभागी जुन्या दवाखान्याच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागे करण्यात यावं आणि त्या सांस्कृतिक सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह असं नाव देण्यात यावं। पुढील भूमिका आमची अशी आहे की जोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या सरकारी शासकीय जागेमध्ये मेडिकल कॉलेजची मंजुरी होत नाही, त्यासाठी सोमवारपासून आम्ही महिला आणि संघर्ष कृती समिती हिंगणघाटचे नागरिक आमरण उपोषणाला बसणार आहोत, तिथं अन्यथा उपोषणसुद्धा मांडण्यात येणार आहे। आज जी जे झाली पत्रकार परिषद त्याचा मेन उद्देश होता की सरकारी दवाखान्याच्या मागे जी काही जमीन होती ते आम्ही मेडिकल कॉलेजसाठी याची मागणी केली होती। वारंवार आम्ही कलेक्टरकडे आणि तहसीलदारकडे या बाबतीमध्ये सगळे निवेदन दिले, हे सगळं असताना सुद्धा काल आणि काल आणि परवा ह्या दोन दिवसांमध्ये ते सगळं तिथे ठराव करून मोजमाप करून पैसे भरून हे सगळं झालं कसं?
म्हणजे ते सगळं षडयंत्र कोणाचं होतं, म्हणजे एवढं फास्ट काम कसं केलं, म्हणजे आम्ही जे निवेदन दिले त्याचं काहीच झालं नाही. आमचं म्हणणं होतं का त्याच्या साहेबांना की तुम्ही आमचं पाठवा, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की आता याच्यामध्ये जे काही अधिकारी किंवा हे असेल ते सर्व प्रॉब्लेममध्ये येतील, कारण आम्हाला न्याय पाहिजे. आमची जनता आता न्याय पाहिजे, जनतेला मेडिकल कॉलेज त्याच जागे पाहिजे. खरंच जागा अवेलेबल आहे ना, जेव्हा केंद्र सरकार त्याला नाग म्हणजे नाकारेल ती वेगळी गोष्ट आहे, पण आज आमचा जो मुद्दा आहे तो त्याच जागेसाठी आहे. आणि आम्ही वारंवार तहसीलदारकडे आणि कलेक्टरकडे त्याच मुद्द्यासाठी मांडत होतो, पण आमच्या मुद्द्याला कुणीच न्याय दिला नाही आणि तात्काळ तिथे मोजणी आणि सगळं झालेलं आहे. ह्या यासाठी नक्कीच त्यांच्यावर कुणी ना कुणी दबाव आलेला आहे, लोकप्रतिनिधींचा दबाव होऊ शकते, आणि हे सर्व काम त्याच्या त्यांनी सगळं इन्स्टॉल करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आमची संघ समिती महिला आता सगळ्या उग्र रूप घेतलेलं आहे, आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सगळं दिसून जाईल त्या सगळ्या अन्न त्या गांधीवाला बसणार आहे. आता की आम्हाला आमचा हिंगणघाट चांगला बनवायचा आहे, आमचा उद्देश साफ आहे, हिंगणघाट चांगला बनवायचा आहे. जे 40 वर्षात नाही घडलं ते आता आम्हाला घडून दाखवायचं आहे, बस एवढाच आमचा उद्देश आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनरकर की रिपोर्ट.